आदिवासी शिक्षक संघटना वाडा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला या क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने, म्हणजे खरं तर 15 नोव्हेंबरला ही जयंती आहे आणि पण काही सणानिमित्त बाकी सणानिमित्त आपण हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला. खरं तर अशा प्रकारचे कार्यक्रम अगदी रॅलीमध्ये चालत असताना भास्कर दादा बोलत होते की अगदी खेड्यापाड्यातून या कार्यक्रमांची सुरुवात ही व्हायला हवी आणि ती आपल्याला करावी लागेल. आज भगवान बिरसा मुंडांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 आणि मृत्यू कधी आहे तर 9 जून 1900, म्हणजे वयाची अवघी 25 वर्ष ही बिरसा मुंडांना मिळाली. या 25 वर्षामध्ये असं काही कार्य त्यांच्या माध्यमातून झालं की आज संपूर्ण जगभरामध्ये आदिवासी म्हटलं की बिरसा मुंडांचं नाव येतं, बिरसा मुंडा म्हटलं की आदिवासी समाज हे आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे 25 वर्षामध्ये फक्त इंग्रजांविरुद्ध लढा एवढ्या पुरते मर्यादित नाही आहेत बिरसा मुंडा. बिरसा मुंडांनी खरं तर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर इथल्या सावकारशाही विरुद्धही मोठा लढा पुकारला, इथल्या मिशनरी विरोधात मोठा लढा पुकारला. म्हणजे सुरुवातीला जर पाहिलं तर बिरसा मुंडांना शिक्षणाची प्रचंड आवड होती, परंतु नाईलाज असतो तेव्हाची शिक्षण व्यवस्था अशी होती की तेव्हा ख्रिश्चन मिशनऱ्यांचं प्रमाण त्या भागामध्ये छोटा नागपूर झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतं. नाईलाज असतो मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये शिकावं लागलं, परंतु त्याच्यानंतर मिशनरी हे आदिवासींचं शोषण करतात हे जेव्हा बिरसा मुंडांच्या लक्षात आलं तेव्हा मात्र त्यांनी त्यांना वट्टेवर आणायचं, त्यांना धडा शिकवायचा हा हे ठरवलं आणि त्याच्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसोबत आपल्या आदिवासी समाजामध्ये येऊन आणि आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन एक मोठा लढा पुकारला. उलगुलान हा लढा आपण त्याच्याच माध्यमातून पाहतोय. त्यासोबत अनेक गोष्टी बिरसा मुंडांकडनं आपल्याला शिकायला मिळतील. म्हणजे खरं तर आजच्या युवांनी बिरसा मुंडांचा आदर्श हा नक्कीच घ्यायला हवा. आज वाडा तालुक्यामध्ये हा कार्यक्रम होतोय. खऱ्या अर्थानं या तिन्ही संघटनांचा मी इथे आभार व्यक्त करीन. भूमिपुत्र संघटना त्यासोबत आदिवासी शिक्षक संघटना आणि आदिवासी मुक्ती मोर्चा की वाडा तालुक्यामध्ये हा कार्यक्रम आपण आज आयोजित करण्यात आला. अगदी एक भव्य मिरवणूक आपण वाडा शहरामध्ये काढली आणि आज इथे आपण सर्व जमलेलो आहोत. या ठिकाणी मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल सर्व समाज बांधवांच्या आयोजकांचे आभार, धन्यवाद. जोहार.